नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आणि त्याची काही उदाहरणंही पाहिली, काही ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. पण तो नियम समजण्या अगोदर इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे संवेग. संवेग म्हणजे काय? अगोदर आपण संवेग म्हणजे काय हे समजून घेऊ आणि त्यानंतर आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहूया. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे त्याची लिंक लागेल आणि समजेल. संवेग म्हणजे काय हे आपण जरा समजून घेऊया. अमाऊंट ऑफ मोशन इन मूव्हिंग बॉडी म्हणजे संवेग. आपण थोडी उदाहरणे पाहूया. दोन बॉल घेऊ आपण, एक रबरी आणि प्लास्टिकचा. जर तुमच्या मित्राने रबरी बॉलनं मारलं तर आपण मागे झुकतो आणि जर प्लास्टिक बॉलने मारलं तर आपण मागे झुकत नाही. यावरून समजतं की संवेग हा वस्तुमानावर अवलंबून असतो. वस्तुमान जास्त असेल संवेग जास्त, वस्तुमान कमी तर संवेग कमी. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. बुलेटमधून सुटणारी बंदुकीची गोळी जर भिंतीवर आदळली तर काय होईल? आणि समजा त्याच भिंतीवर आपण रबरी बॉल टाकला तर? इथे बंदुकीतून सुटणारी गोळीचं वस्तुमान कमी आहे आणि वेग जास्त. तर रबरी बॉलचं वस्तुमान जास्त आणि वेग कमी आहे. यावरून आपल्याला असं समजतं की संवेग हा वेगावरसुद्धा अवलंबून आहे आणि संवेग हा वेगाच्या समानुपाती आहे. यावरून संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग हे समजेल आपल्याला. आता आपण न्यूटनचा दुसरा नियम समजून घेऊ. त्यासाठी संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती आहे. हा आहे दुसरा नियम न्यूटनचा. उदाहरण पाहू. एक बंद पडलेली कार घ्या आणि तिला जर आपण ढकललं, खूप वेळ ढकलतो आहे आपण पण ती चालू झाली नाही आहे. त्यानंतर आपण परत एकदा बल लावतो आहे आणि जर परत तिला ढकललं तर ती चालू झाली. इथे असं समजतं की बल वेळ वाढला की बल वाढेल. यावरून संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती आहे हे समजतं. समजा एम वस्तुमान असणारा बॉक्स यू या वेगानं जात आहे आणि बॉक्सच्या दिशेने आपण एफ इतके बल प्रयुक्त केले आहे, तर टी या वेळानंतर तो बॉक्सचा वेग व्ही होईल. यावरून वस्तूचा सुरुवातीचा संवेग एम इंटू यू आणि अंतिम संवेग एम इंटू व्ही राहील. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टी, म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम ए. परंतु हा जो आहे एफ इज इक्वल टू के एम ए आणि हा जो के आहे स्थिरांक त्याचं मूल्य एक आहे, म्हणजेच एफ इज इक्वल टू एम ए. आपण काय शिकलो? तर संवेग हा वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार आहे. पी इज इक्वल टू एम व्ही. संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.